जा मी येत नाही, जा चल रे बाबा चल घ्यायला चल. ए नाही मी येत नाही, आय बी म्हणली होती घ्यायला ती पोळीला, दोन डरस घेतली आणि एक बी घेतला नाही. अरे मी घेती म्हणली की चल घेती मी चल. नाही 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 नाही, मला काळे पॅन्ट आणि पांढरा शर्ट घ्यायला पाहिजेत बघ, सोबत एक रुमाल बी घ्यायचा. रुमाल किती 200 रुपयाला मिळतोय, चल त्या पटकळ बामायात कापडं शिवू, चांगला शिवतोय बी. नाही नाही मला आयती कपडे घ्यायचे ती काळे पॅन्ट आणि पांढरा शर्ट. अरे ती किती 400-500 रुपयाला मिळते ती घ्यायल की चल बाबा. आली वाटत भावानी उधळत. इथं काय करायला लागलाय, जा मग काय करायचं हा, जा पुढे बघून दे ना उलटे हाताने ठेवण्यात सांसिने लय शहाणपणा करून बोलायला आलास काय, माणूस माणूस की रक्त आहे म्हणून लय उड्या मारायला आलास काय. तुझ्या जेवढ उड्या मारतो काय ढंगरे, कोणाच्या जेवढ उड्या आणते, शिकणाराला तर का नाही बघवतच नाही का नाही आमचं. हे काय वहिनी तुझ्या पोराला काय आम्ही शिकवत नाही, त्यानं बोललं म्हणून आली मी. झालं का तुझ्या मनासारखं, कुठे उचल्या कुठे गेलं. आता मला सांग काय म्हणायला सरपंच, म्हटलं काय म्हणायला सरपंच काय म्हणते सरपंच काय सुधारणार, या आत्याने जी नाटक केली रडायची सरपंच बायको सुद्धा रडायला गेली. आपलं प्लॅनिंग सक्सेस झालं बघ. अरे गजराबाई म्हणते तुम्हाला आपला प्लॅन त्यांना माहित सुरू झाला नसेल, नंदाबाईला ग्रामपंचायत मध्ये कामाला लावायचा झाडायला. अहो त्या सरपंच काय नाही पण ते बापू काय पण विचारायला लागलाय, मी तर केलं रडायचं नाटक लागली त्याची आई बी रडायला बायको बी रडायला. मग मग काय बापू म्हणला देतो ग्रामपंचायत मधलं झाडायचं काम तुला. अग त्या बापूच्या हातात असते ग्रामपंचायतीच, तुम्हाला सकाळी किती वाजता यायला सांगितलेलं. अग वहिने नाचका लागलाय तिथं नाटक करायला, गपची बी आव का नाही ना. मग मग काय त्याला गपची बी आव का नाही, त्या बापूच्या लागला डोक्यात चिंतच घ्यायला. बियाणं नुसतं वाईट आहे. आणि इकडं चप्पल की तस करू नये, मोठ्या लोकांचा गोड बोलून काटा काढावा लागतो हे का नाही ग नंदा. मोठी लोक लय बाजिंदी असते ते. ए आणखी ती चप्पल तसा घेऊन उभा राहिला. आणि इकडं तुमचं भांडच फुडतो आहे चप्पल बी सबोतला, जातो सरपंचाकडे आण बाळ आण तस करून ये आणून ते जेडवाडीचा बाजार आहे तुला चांगले कपडे आणून ये. कसली कपडे घेणार, काळा शर्ट पांढरी पॅन्ट घेऊ तुला. नाही नाही काळे पॅन्ट पांढरा शर्ट घ्यायचा आहे. बर आणाली आणि इकडे चप्पल ये. नाही नाही परत मारशील, नाही नाही मारत इकडे चल पाय अन्याला दिवायला कपडे घेतले नाही तिथे. नाही ते घेतली त्याला बी कपडे. मग असं कर मी दिते 1000 रुपये तिथन चला. असं कर नंदा कस कर सरपंचाला डाव ठेवून म्हणून 2 दिवस तुझ्याकडेच ठेवूया. सरपंचा समोर आणि बापू समोर शिवाय दे मला म्हणजे त्यांना विश्वास पटी. मी तर तुला त्यांच्या समोर मारतोच. ए मारून तसं आयला जावा आता. कोण दिसलं का मला शिव्या द्यायच्या, मी बी जाऊन सांगते गावा जरा नंदाला या गावा म्हणून. सांगा सांगा
कुठं पाठवतो? आपलं आपलं काम भलं आपण भलं. म्हणजे जाय नाही म्हणाय झेंडेवाडी बाबा रातच बीच कुणाला हौस आहे एवढी आर्केस्ट्रा बघायची? मला हौस आहे रे चलील नवाबा आमच्या खवळती चल गी रविवार वाड पासून तू तुला तूच काय एकटास गेल्या बारे म्हणला गुलाबजाम सांगतो आजू सांगतोय तू. ए पोरावा काय करतो रे इथं? ए ना ने इकडे तुझी वाट बघत असतो तू. कशाला बोलावं लागलं डोक्याला ताप जात लेचकर ऐकत बस. ए ये बस अरे नानी को हजार मनको को लोक वाट बघते तू तर नानी सा एवढी सा बाकीचे जनावर आहे ते तस नाही रे मेरे बच्चे काय घरी तर पड जा काम भी माहे ना काय घरी लेकर कसा बोलतोय जरा तर भान फिन आहे का नाही रे आत्याला कस बोलावती नास का कांदा आत्या झाली घरी आता सध्याला ना कार्यकर्ता आपण कार्यकर्ता हो बरे नाही जाऊ दे आजची बातमी काय सांग आजची बातमी काय एवढी खास नाही म्हणा पण तरी पण मी आहे उडती उडती सांगती ऐक काय हा सांग हे सोमे माहित आहे का तुला राणीच भाऊ आहे राणी कस काय माहिती रे तुला हलकटा बर माहितीये मला सोम्या पुढ काय झालं सांग एवढं इशेस काय नाही म्हणा पण सोम्याचा मामा आला आणि राणीलाच घेऊन गेला राणीला हा राणीला हा घातली काय तुला काय झालं रे सोम्याला आवड झाली भाकर कोण घालाय म्हातारी दसली बघा आता मी हे जी सख्या ते असून मला कवा जीवली बसत म्हणून त्याच काय पडलं तुला राणी मग आता कायमचीच गेली अर मला तर वाटत तिचा ती मामा मोठ्या मिशाचा तिचं लग्न करून टाकते काय ते कोणा रे गाबड्या थपक देईन म्हणाव दरबार पुढे बघून तू सुनार इथं नखर करायला लागलाय जा ए उठ की नाग्या उठत नाही काय मीच जाऊ काय तू ही करलं तुला दाखिव तू कसा हिंगा आहे ए बेवड्या अरे जा की मोर बघून तुझा मुलगा इथं नखर करा आलास काय म्हातारडे मटण दिले मटण घरात शिजायला जा खा जा जा ओपन चल काय आला चल 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 जा इथे तुझ्या मागणं पण अरे यातला तुकडा कुठे गेला रे ए ना तुकडा करा घेत नाही पैसा आलं का भावर ते राहू दे ते लोक सुधारून नसते स्वामीच खाणंपिण्याचं लय अवघड झालं कशाचं अवघड झालंय त्याची व्हायची की ती चुलत बहीण त्या चुलत बहिणीची पुरगी आहे की ती सपनी म्हणायची ती येईल की पळतच बरं झालं एक गेली तर एक येते बर भाऊ आहे तो का घरी जरा काम होत भाऊ लग्नाला गेले तर कशाला तर पडायला काय घरातनं बाहेर निघायचं माहित आहे का आणि म्हणे लंडनला जाऊ नये मग खोट वाटत असलं तर नाय तुम्ही काय खोट बोलताय ए नाने थांब की भाऊ कोण काम होत म्हणा आलती जाते आता माझ्या घरी काम बघते हा बोल की पूजे आज ते लगे इथं कुठं जाते तू सोम्या घरी बघितलं का तिथं पण नाही तू
आलो मी थांबा तू पण आलो बघा काय करते असं करते बापू ना ना बरोबर करते बापू बापू जाऊ आईच्या मानान झाला करत असतील तस तस कस एवढं पुढला अक्कल नाही का पूजा तुला अक्कल नाही तसं नवर भाड्या सकाळपासून पुरी स्वयंपाक करून ठेवलाय तरी पण जेवण नाही तर बापू सकाळी नुसतं चहा पिऊन गेलेत घरात नको टेन्शन घेऊ हाय तर त्या सरपंचाच्या घरी बापू तुम्ही सरपंचाच्या घरी गेलता का नाही बरोबर आहे गेला काय असतीस साधा ताट वाटीत घेऊन असती कोणी बी बोलवली जाईल कशाला बोलवली ना सरपंचाने सकाळी निघा नाश्त्यासाठी का हिने काय केले काय केलं विचार नको काय नाही केलं ते विचार काय नाही केलं तुम्ही जेवण जेवण सकाळ धरणं बापून केलं नशिली जेवायच असली बापूला होय आहो सकाळ धरणं जेवण बापू म्हणून तर आठवण करून दिली नाही तर म्हातार टपाक देसनी पडायचं पांढर डोळ करून टपाक देसनी तू पडचली का कांढर टपाक देसनी मिर्जला काय देऊ लावलं सांग की मिर्ज सोड आपल्या गावात कोणी देऊ लावले तर त्योप 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 तिकडे बस काय तिकडे दिवा डाम डाम दिसतोय डाम दिसतोय की त्याच्यावर काय मेणबत्ती लावायची संध्याकाळ एवढा कोण आटच करा लागले सगळ्या डांबर लावायचं काय चेष्टा आहे का मेणबत्ती ए थांब थांब मी बोलतोय ना हा बोल मग मग काय त्या बापूला कळत नाही संध्याकाळी दिव लाईटी लावायची ती हा बरोबर आहे मग काय गेल्या सोमवारी ती शांबड्याच म्हातार चाललो होतो पसागड पडलं गुडघ्यावर लागलं तोंडाला चार दात निकळलं होतं त्याच माझ्या दातानं बघितले होते त्याचे दात काय काय डोळ्यानं बघू मी संध्याकाळी सांगते बापूला लाईट लावायचं पुरण काय केलं उभं शिव दिवस माझी आई मरून किती दिवस झाले माझ्या आईला ग तुझ्या आणि सैन्य बरोबर होता माणसात शिव द्यायला आता माझ्या लक्षात आल देऊन टाकी मग ए भावाले तुला नाही बर का तुझ्या आई लावा डोक्याला हात का हे काय राडा आमच्या आईला शिव द्यायला आले कसं करायचं तुझ्या आईला आगाव आहे तुम्ही द्या शिवी मी जाते जावा जावा नाहीतर म्हातार पांढरा डोळ करून पडायला येत ना येत आहे ना नाश्क्या कशाला बोलला त्या बापूला तर पोरीला वाईट वाटणार नाही का काय बी बोलतो काय साधी बोळी पोरग्यायची तिला काय वाटत नाही आणण्यासाठी चांगली बोल नाव सुद्धा काढू नको काय झालं ग्रामपंचायत मध्ये लावलेलं काढायची नाही तुला गावातनच काढतील डायरेक्ट अरे पण आपण लिगिली करायचं आणली गेली करायचं नाही चल चल लिगिली गे घरी जाऊ जेवण करू चल तुझा नास का कांदा अशी गोष्ट आहे माझी असं तर जनतेमध्ये आहे म्हणा मी दररोजच येईन सकाळ संध्याकाळ ज्ञान घ्यायला अरे माझं ज्ञान घेऊन घेऊन ते आदमी नाही का आदमी शिपाई झालाय बघ मोठा मला काय शिपाई बनायचं नाही पण माणसाकडे थोडं ज्ञान असावं म्हणजे आता काय तुझ्याकडे ज्ञान नसेलच ना काय ज्ञान तस काय ना पण येत जाईल तुमच्या घरी माझं पण काम होईल कशाच आहे अहो शिकायचं हो ज्ञान हो मग मी ते रानातलं घर बदलायचं म्हणते आणि गावात येऊन राहावं हवा काय बापू बराय गावात काय पुरायचं आहे का गावात येईला अग तसं म्हणत नाही मी आता बघ काय बघू आतापर्यंत तू काय नीट दाखवणार तसं नाव गावात आल्यावर बापूला सगळं जवळ होत पिण्याची सोय सुद्धा होईल व्यवस्थित कशाची
पाण्याची आणि ग्राम पंचायत बी जवळ होती या काम बघते तिथे ना मरुदी ते कुठं कुठं ना करत बसायचं मी आहे की आणण्या पण रिकामाच असतो या हा तिकडं का वळा आणून इकडे टाकायचं समाधानच आहे की छोटा हत्ती बघू चालते मी विचारून बघते बापूला लागा 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 बापू त्या दोन पोरा बरोबर तुझी काय करते कुठ बघा तिथं कोण कोण पोरा आहे ते रे आणण्यांना गे ते मग काय टेन्शन घ्यायचं कारण नाही तू दोन पोरं लय भारी येते पण मला यायला ना टेन्शन का पोरीचं तिले बरं दिसत नाही तू मला टेन्शन बोलायला भाडकाळचा नाही नाही माणसं तुमचं ज्ञान घेऊन शिपाई व्हायला लागली मग माफी असं आहे बापू मायगुंड चूक झाली असं नाही गांड पूजेला किती शिरा खायचे कोणाच ठेवू